नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालोय पुन्हा एकदा फॅमिलीसोबत तेही श्रीचा हट्ट पुरवण्यासाठी. श्रीला पाहायचंय अंडर वॉटर फिश टनल. तिथं मात्र पोहोचल्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. गर्दी पाहूनच ताईचा सेल्फी काढायचा मूड झाला. तिने तिथेच मोबाईल काढला आणि सेल्फी काढायला सुरुवात केली. तसेच आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर ना पाहिलं तर गर्दी पण खूप होती. गर्दीचबरोबर ते मासे पाहून अति आनंद होत होता. त्यामध्ये श्री प्रत्येक माशाला हात लावत होती. पण काय, बिचारी हात नाही लावू शकत. बिचारी आईवडिलांसारखे फक्त सेल्फीज घेऊ शकते. त्यानंतर पोहोचलो आम्ही आतमध्ये. आतमध्ये पोहोचल्यावरती हट्ट केला तिने मला बोटिंग करायची. बोटिंग झाल्यानंतर आम्ही तिला सोडून दिलं जम्पिंगसाठी. तिने त्या ठिकाणी जाऊन प्रचंड प्रमाणात जम्पिंग केली. जम्पिंग करत करत खूप थकली. थकून झाल्यानंतर पुन्हा आली ती टनलमध्ये. टनल झाल्यानंतर ना तिथं बऱ्याचशा प्रमाणात मासे होते, जे की वेगवेगळ्या प्रकारचे होते, रंगीबिरंगी होते, छान होते. प्रचंड प्रमाणात सेल्फी काढत होते. ह्या तिघींचा गोंधळ मात्र चालूच होता. हा गोंधळ आम्ही सहन करत प्लेसाठी आणि प्लेमध्ये पोहोचल्यावरती प्रचंड प्रमाणात एन्जॉय केला. एन्जॉय झाल्यानंतर ना सगळ्यांची तोंड अशी बारीक झाली होती, म्हणून सगळे गेले आम्ही भुक्कडसाठी खाण्यासाठी. जे की ह्या तिघींनी केला होता ऑर्डर पेपर डोसा, जो की त्यांनी खाल्ला आणि आम्ही प्रचंड प्रमाणात वाट पाहत होतो त्या खाण्याची. एकमेकांचे तोंड आणि प्लेट बघून आम्हाला फार हसायला होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघलो त्या टनलमधून बाहेर. आणि बाहेर आल्यावरती आम्ही मोकळा श्वास घेतला आणि त्या सगळ्या आठवणी आम्ही आमच्या मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये कैद करून आम्ही निघालोय पुन्हा घरी. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही माहीत नाही श्री आता कुठला नवीन हट्ट करते आहे त्यासाठी. थँक्यू फॉर वॉचिंग.